पलूस नगर परिषद 35 लाखांचा मुरुम घोटाळा उघडकीस आलेला आहे. निलेश येसुगळे यांनी गौप्यस्फोट केलेला आहे. प्रशासनाच्या कामकाजावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. पालिकेतील सत्ताधारी नगरसेवक आणि प्रशासन यांच्या संगनमतानं सुमारे 35 लाख रुपयांचा मुरुम घोटाळा झाला असल्याचा गौप्यस्फोट विरोधी नगरसेवक निलेश येसुगडे यांनी पत्रकार बैठकीत केला आहे. आपल्याकडे असणाऱ्या सबळ पुराव्यावरून माहिती विचारण्यासाठी गेलेल्या नगरसेवकांना मुख्याधिकारी यांच्या समाधानकारक उत्तरं न मिळाल्यानं त्यांच्या मनमानी कारभाराचा अनुभव आल्याने प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. मुरुम घोटाळ्यातील चौकशी न करता बिलं काढण्यात आली, यांची सखोल चौकशी व्हावी, अन्यथा स्वाभिमानी विकास आघाडी आणि नागरिक उपोषणास बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. 2017-18 पलूस पालिकेकडून 1380 ब्रास मुरुम प्रभागात टाकला असल्याचं आणि त्याची कागदपत्र तयार करून त्याची बिलं काढण्यात आली आहेत. टाकलेल्या मुरुमाची आणि प्रत्यक्ष कागदावर असलेल्या मुरुमांच्या संख्येत कमालीची तफावत आढळते असंही त्यांनी सांगितलं. याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्याकडे चौकशीची मागणी केली असता त्यांनी चौकशी करावी असे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिले असतानाही यावर मुख्याधिकाऱ्यांनी कोणताही कारवाई केली नाहीये. 2017-18 मुरुम घोटाळ्यात कर्मचाऱ्यांना सहभागी करण्यात आलं, त्यांना सोडून इतर कर्मचाऱ्यांना नोटीस काढून वेळ काढूपणा करत प्रशासनानं वेळ काढलेला आहे असा आरोप येसुगडे यांनी केला. पलूस नगर परिषदेच्या मुरुम घोटाळ्या संदर्भात मी 2019 तहसीलदार पलूस, प्रांताधिकारी पलूस आणि जिल्हाधिकारी सो सांगली यांना चौकशी संदर्भातलं एक पत्र दिलेलं होतं. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी साहेबांनी 21/12/2020 रोजी सदरच्या प्रकरणासंदर्भात 7 दिवसांमध्ये चौकशी करून त्याचा अहवाल पाठवण्यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांना एक पत्र पाठवलेलं होतं. ते हे पत्र 21/12/2020 त्यानंतर 11/2/2020 ह्या दिवशीसुद्धा जिल्हाधिकारी साहेबांनी 1 वर्षापूर्वी हे एक पत्र काढलेलं होतं की सदरच्या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवावा. पण आज अखेर गेली 1 वर्ष होत आले तरी आमच्या पलूस नगर परिषद प्रशासनाकडून मुख्याधिकारी यांच्याकडून कोणत्याही प्रकारची चौकशी या प्रकरणासंदर्भात आणि कोणताही अहवाल त्या प्रकरणासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवला गेलेला नाही आहे. सध्याचे पलूसची नगर परिषद ही राज्यमंत्री कदमसाहेब यांच्या नेतृत्वाखाली कामकाज करते, तरी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावं आणि येणाऱ्या 7 ते 8 दिवसांमध्ये या प्रकरणाचा योग्य ती चौकशी करण्यात यावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो. अन्यथा या प्रकरणामध्ये जर योग्य ती चौकशी न झाल्यास आम्ही आंदोलन आणि सदर किती लाखाचं हे प्रकरण सदरचं प्रकरण हे जवळपास 34 लाखाचं हे प्रकरण आहे. 2016-2017 या सालामध्ये सदरच्या मुरुमाच्या हेडखाली ह्या ठेकेदाराने जवळपास 34 लाख रुपये नगर परिषद मधून काढले. सदरच्या जे काही बिलं काढलेत त्याचा लेखापरीक्षणाचा अहवाल सुद्धा आमच्याजवळ आहे. सदरच्या प्रकरणाची सर्व कागदपत्रे आमच्याजवळ आहेत. ती सर्व देऊन सुद्धा आज अखेर प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा त्याला दाद दिली जात नाहीये. सदरचं प्रकरण पूर्णपणे दडपण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळं त्यांना मी विनंती करतो की जर येणाऱ्या 8 दिवसांमध्ये सदरच्या प्रकरणावरती योग्य ती चौकशी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना नाही दिला तर आम्ही उपोषण आणि आंदोलन हे दोन्ही मार्ग अवलंबून सर्व स्वाभिमानी विकास आघाडीचे कार्यकर्ते सर्व पलूसमधील नागरिक यांना सोबत घेऊन 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण पलूसमध्ये नगर परिषद समोर करण्यात येईल याची त्यांनी दखल घ्यावी आणि या सर्व आंदोलनास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल याची नोंद घ्यावी. जमीर सनदी सह संदीप नाझरे, SBN मराठी न्यूज, पलूस.